ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी दोईजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा फलके लेआउट ते गंगानगर बुधवार बाजार मार्केट चौक या मुख्य रस्त्याची अनेक दिवसांपासून समस्या होती द न्यूज चॅनलच्या माध्यमातून नगरसेवकांचं लक्ष देखील या बातमीकडे केंद्रित करण्यात आलं होतं या समस्येची दखल घेत नगरसेविका आणि माजी महापौर माया इवनाते यांच्या अथक परिश्रमाने हा मेन रोड उभारण्यात येणार आहे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम आज पार पडलाय द वॉइस न्यूज चॅनलला नगरसेविका माया यवनाथ यांनी खास मुलाखत दिलेली आहे पाहूया नमस्कार मी श्याम देशकर याआधी आपण बघितलं असेल द वॉइस चॅनलच्या माध्यमातून फ्रेंड्स कॉलनी ते बुधवार बाजार रोडवरती खड्डे असलेले या चॅनलवरती आपल्याला बातमी देखील बघायला मिळालेली होती तर आपल्यासोबत या ठिकाणी ह्या भागातील प्रभाग बाराचे नगरसेविका मायताई युवना ते आपल्यासोबत जुळलेले आहे काय सांगाल आपण ज्या प्रकारे आधी रस्ते पडलेले होते अनेक वर्षापासून रस्त्याचं काम पण नाही झालं होतं आता नवीन पद्धतीनं कार्य सुरू होणार आहे कशा पद्धतीनं कार्य होणार आहे काय सांगाल आज आमचे नागपूर शहराचे महापौर मान्य दयाशंकरजी तिवारी माजी आमदार सुधाकररावजी देशमुख आणि स्थानीय नागरिक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानीय नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आज महानगरपालिकेचे निधीतून आम्ही डांबरीकरण रस्त्याच्या डांबरीकरणाचं भूमिपूजन आज घेतलेलं आहे फलके आऊट तर गंगानगर चौकापर्यंत डांबरीकरण व ब्लॉक पण तिथे लावणार आहे आय ब्लॉक तिथल्या नागरिकांचे वारवार मला निवेदन पण येत होते मी स्वत तिथेच राहिल्यामुळे माझं देखील तिथनं येणं जाण्याचं काम म्हणजे तिथनंच मी येते जाते त्यामुळे मलाही ते रस्ता दिसत होता की हा रस्ता करणं किती अतिशय गरजेचं आहे नागरिकांची मागणी होती मला पण वाटत होता आणि आपलं चॅनलनं देखील हे खड्डे दाखवले होते पण त्यावेळेस जेव्हा आपण हे खड्डे दाखवले त्यावेळेस माझी फाईल प्रोसेसमध्ये मा होती आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महानगरपालिकेचे काम कसं असते महानगरपालिकेमध्ये जर आज आम्ही ते फाईल तयार केली तर सहा महिने त्याला वर टेंडरला ते, टेंडर ते कमिशनरकडून झाल्यानंतर वर्क कार टेंडरसाठी सहा महिने सात महिन्याचा सा कालावधी लागते आणि त्या कालावधीच्या प्रेडमध्ये भरपूर लोकांची तक्रारी भरपूर लोकांचे निवेदन देखील आले त्या रस्त्यावर ॲक्सिडेंट तरी झाले म्हणजे भरपूर समस्या त्या रोडाची होती आणि म्हणूनच त्याचा पाठपुरावा मी केला आणि महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बजेटमध्ये मी ते मान मान्य महापौरांकडे ते निवेदन दिलं महापौरांना निवेदन केलं की बाय याच्यासाठी काही कमी पैसा लागत नव्हता त्याच्यासाठी काही वीस लाखांना तो रस्ता होणारा नव्हता म्हणून त्याच्यासाठी ते आपण एक करोडची निधी मागितली एक्क्याण्णव लाख रुपये त्याला मिळालेले आहे आणि तेव्हाच तो होऊ शकत होता फंड मोठा असल्यामुळे तो रस्ता आजवरही करण्यात आलेला नव्हता आणि म्हणून तो पैसा बजेटमध्ये ठेवला तो पास झाला त्याचा वर्कआडर झालं आणि आज त्याचं भूमिपूजन घे घेतलं त्याचा मला फार कोपऱ्यावर हा प्रभाग आपला येतो आणि सतत आपला प्रभाग कसा आहे चौरस आहे आणि सतत वाहळ वाहणारा प्रभाग आहे म्हणजे हर सहा महिन्याने नवीन कॉलोन्या तिथे तयार होत आहेत आणि जसे जसे नवीन लेआउट तयार होतील जसे जसे नवीन वस्त्या तिथे बसतील तसे तसे कामाची मागणी आपल्याकडे येणार आहे कारण की जिथे कुठे व्यक्ती राहतो जो नागरिक जो व्यक्ती तिथे राहतो त्याला सगळ्याच गोष्टीची गरज असते ते मग रस्ता असो पाणी असो वीज असो लाईट असो आता कसं आहे मोठे मोठे बिल्डर बंगले बांधून देतात फ्लॅट स्कीम चालू क बनवून घेतात लेआउटवाले लेआउट विकून चालले जातात आणि मग ते नागरिकांना तसंच सोडून देतात आणि त्या सगळ्यांची मागणी एक नगरसेवकाकडे असते नागपूर महानगरपालिकाकडेच ते लोकं बघतात आणि म्हणून एवढा सर्व विकास करत असताना एवढ्या मोठ्या प्रभागाचा तर एक पाच वर्षामध्ये तो पूर्ण प्रभागाचा आमचा विकास होऊ शकत नाही पण तरी देखील आम्ही इथे दोन नगरसेवक आहे विक्रम गोलबंसी आणि मी त्यांच्या पहिले त्यांचे वडील होते जगदीशजी गोलबंसी त्यांनी देखील भरपूर काम इथे केला विक्रमने बी भरपूर काम केलं आणि मी पण जास्तीत जास्त इथे फड आणण्याचा प्रयत्न केला आणि ह्या प्रभागाचा विकास करण्याचा मी प्रयत्न केला प्रभाग बारामणी अजून पण काही उर्वरित कार्य जे राहिलेले असेल ते या निवडणुकीच्या आधीच अजून पण कार्य होणार का नाही आमचे प्रस्तावित भरपूर कामं आहेत जसं की आता नर्मदा कॉलोनीमध्ये आम्ही एक सिमेंट सिमेंटाचा रोड टाकला आता ते रोड टाकत असताना मग तिथले आदिवासी कॉलनीचे लोक आमच्याकडे आले की बा इकडे तुम्ही रोड टाकला तर हाय मार्ग आम हाय रस्ता आम्हाला करून द्यावा एक पंचवीस लाखाची मी ते फाईल बनवलेली आहे त्याला प्रयोजन मिळालेलं आहे त्याला सगळं ते फाईलचं प्रोसेस झ प्रोसिजर झालेलं आहे पण कमिशनरकडे आत्ताही त्या ते ते त्यांच्या टेबलावरती फाईल आहे कमिशनरनी जर करून दिलं तर हे पंधरा वीस दिवस एक महिन्याच्या आतमध्ये त्याचं टेंडर त्याचा वर्क आर्डरचं प्रोसिजर आहे हे सगळं एक महिन्यामध्ये होऊ शकत नाही पण तरी देखील जर त्यांनी केलं तर आम्ही रात्र दिवस वर ते म्हणजे सतत त्या फाईलची पाठपुरावा करून त्याचा व टेंडर झाल्यावरच वर्काडर होईल आणि म्हणून त्याचा प्रयत्न आम्ही करू शकतो पण कमिशनर आतापर्यंत ते फाईल काढलेले नाही मी इकडनं तिकडनं त्यांनाही जाऊन भेटलेले ते बोलले की दोन दिवसांना करून देतो बाकी आमच्या पदाधिकाऱ्यांकडनंही मी म्हटलेलं आहे की तुम्ही त्यांना म्हणा साहेबांना म्हणा की ते फाईल काढून देतील ते जर त्यांनी एक दोन दिवसात फाईल जर काढली तर त्याचा टंडर टेंडरनं वर्काडर झाला की की आम्ही तेही काम करू असे भरपूर काम आमचे प्रस्तावित आहे मान्य आदरणीय गडकरी साहेबांना मी विनंती केली गडकरी साहेबांनी पन्नास लाखाचा सा फंड मला मंजूर केलेला आहे पण तेही काम प्रोसेसमध्ये आहे एक फाईलसाठी आम्हाला निदान नाही तर वीस पंचवीस वेळा प्रत्येक टेबला टेबलावर फिरावे लागते सहा सहा महिने बारा बारा म सहा सहा महिने आम्हाला ते एक फाईलच्या मागे फिरून ते एक फाईल सहा मैं, सहा महि सहा महिन्यानंतर ते एक फाईल मंजूर होते आणि कुठेतरी आमचे फाईला तसे म्हणजे कमिशनर साहेबांकडे आहेत आणि ते जर काढून दिले तर पटपट कामं होतील मॅडम फलकेल्याआउट ह्या ठिकाणी पाणी पण जमा होते त्या ठिकाणी आता रस्ता झाल्यावरती त्याचं काही आजूबाजूला नाली वगैरे करण्याचं काही नियोजन नाही आता आपण डांबरीकरण खडीकरण करणार आहोत नालीचं समस्या म्हणजे फलकेल्याआउटचंच नाही आहे तर नगरपासून तर स्वामी कॉलोनीपासून तर तुमचं ते आपला कोलबा स्वामीपर्यंतचा जो ह्या जे खालचा भाग आहे आपला गंगानगर जगदीशनगर हा उंच टेकड्यावर आहे आणि हा भाग खाली असल्यामुळे पूर्ण टेकड्यावरचं पाणी ह्या पूर्ण कॉलोन्यांमध्ये शिरते लोकांच्या घरापर्यंत ते पाणी घरातही पाणी शिरते तर याचं एकच हे आहे की गंगानगर चौकाजवळून आपण फायर कॉलेज चौकाजवळून तर पहाड नालेपर्यंत ड्रेन टाकायचा आहे तोही प्रस्ताव आमचा आहे पण त्याला काही निधी मिळाला नाही तेही निदान नाही तर दोन ते अडीच करोडचं ते निधी त्याला लागेल तेव्हा तो जो ड्रेन आहे आपण त्या फायर कॉलेजपासून तर हजारीपाडच्या नाल्याला जेव्हा ड्रेन जोडू आपण ते ड्रेन टाकून तेव्हाच हे बाकी कॉलोन्याची समस्या सुटू शकते नाही तर हे पाणी असं म्हणजे खाल भाग असल्यामुळे पाणी इकडेच पव पावसाळ्याचं जातो जसं की आपण बघितलं की ह्या मेन रस्ता असल्यामुळे मोठी नागरिकांना समस्या होती तर त्यावरती लक्ष देऊन माहिती युनाते यांनी खऱ्या अर्थाने निवाकरण केलेलं आहे द वॉइस न्यूज मी आमदेशकर नागपूर